ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोन अंतर्गत येणाऱ्या मामलाच्या जंगलात एका पूर्ण वाढ झालेल्या वाघाचा मृतदेह मिळाल्याने वन खात्यात खळबळ उडाली आहे साधारणत आठ ते दहा दिवसांपूर्वी या वाघाचा मृत्यू झाला असावा असा अंदाज आहे दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यात दोन महिन्यात सात वाघांचा मृत्यू झाला आहे ताडोबा बफर अंतर्गत वन कर्मचारी गस्तीवर असताना रविवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास वाघाचा मृतदेह मिळाला या घटनेची माहिती ताडोबा बफरचे उपवन संरक्षक पाठक यांना देण्यात आली वन विभागाने मृतदेह ताब्यात घेतला आहे शवविच्छेदन केल्यानंतर नेमके कारण सांगता येईल असे ताडोबा व्यवस्थापनाने सांगितले काही दिवसांपूर्वी मामलाच्या जंगलात दोन वाघात झुंज झाली होती याच झुंजीत जखमी झालेल्या वाघाचा तर मृत्यू झाला नाही ना अशी शंका व्यक्त केली जात आहे